उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती, सर्व शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी या मेळाव्यास आपण प्रतिसाद दिला, मोठ्या प्रमाणात इथं आलात, मी शतशः तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. शेतकरी मेळावा म्हटल्याच्या नंतर आज शेतकऱ्यांच्या विषयी खरं म्हणजे पूर्ण अपेक्षित असताना मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या संदर्भात जो एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो इथे मांडणं आजच्या एकंदरीत औचित्याला धरून होईल. मित्रो, आपला देश जवळपास 60-70% हा शेतकऱ्यांचा देश आहे आणि या देशामध्ये शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेकडे अखंड देशाचं लक्ष लावून राहतं. शेतकरी वर्ग हा या देशामधला सगळ्यात प्रमुख वर्ग आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बद्दलची नेहमीची राज्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांना खुश करण्याची भूमिका, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या बाजूनी ठेवण्याची भूमिका अशी असते असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. पण मित्रो, मला या ठिकाणी एक स्पष्टपणे इथे एक स्टेटमेंट द्यायचं आहे की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला ती पद्धत कुठंतरी चुकलेली आहे असं मला वाटतं. आज आपण कर्जमाफी मिळाली नाही म्हणून आपण त्या ठिकाणी परेशान आहोत, आपल्याला कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही म्हणून आपण स्वतःला मनस्ताप करून घेतो, परंतु हे कर्ज घ्यावंच लागू नये अशा पद्धतीची काही व्यवस्था राज्यकर्त्यांनी आपली आतापर्यंत केली का? आपण नेहमीच रडतो की आपल्याला आपल्या भाव पिकांना हमीभाव मिळत नाही. बरेच राज्यकर्ते ज्या वेळेला सत्तेत नसतात त्यावेळेला पिकाला हमीभाव मिळायला पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलन करून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. जी राज्यामध्ये जी सत्तेत असतात ती नेहमीच आम्ही काहीतरी करतोय पण विरोधी पक्ष आम्हाला काही करू देत नाही अशा पद्धतीच्या सुद्धा स्टेटमेंट करून शेतकऱ्यांना खुश करायचा प्रयत्न करतात. पण प्रत्यक्षात मात्र या कर्जमुक्ती किंवा शेतीमालाला हमी भाव या संदर्भामध्ये आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी काही फार ठोस पावलं उचलली असं मला वाटत आणि ही का उचलली नाहीत शेतकरी काय असं पण कधी कधी प्रश्न होतो. जुन्या जमान्यापासून आपलं जे शेतकऱ्यांचं मतदान जे आहे ते नुसतेच आपल्याला प्रलोभन देणारे, आपल्याला खुश करणारे, आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी आपल्याला ज्याला आपण म्हणतो तोंडाला कान पुसण्याचा प्रयत्न करणे अशा करणाऱ्यांना आपण आजपर्यंत सहकार्य करत गेलो आणि त्यामुळे त्या लोकांना असं वाटलं की शेतकरी ह्याच्यावरच खुश असतात आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची चाल कधीच बदलली नाही, त्यांनी त्यांची चाल चालूच ठेवली. मला सांगा, कर्ज माफीचा जो हा पायंडा पाडलेला आहे हा किती वर्षापासून पाडलेला आहे? मला असं वाटतं 1970-72 पासून कर्जमाफीचे पायंडे सुरू आहेत, आता 2019 सुरू आहे तरी पण कर्जमाफीचे पायंडे अजूनही सुरू आहेत. का कर्जमाफी देण्याची वेळ यावी, का कर्ज शेतकऱ्यांना फेडता येऊ नये याचा विचारच कोणी केला? वीज मोफत दिली गेली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्ज देऊन परतफेड न करता त्यांचं कर्ज माफ करून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचे चुकीच्या उपाययोजना करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि सरकारचं नुकसानच आतापर्यंत राज्यकर्त्यांनी केले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार. NDA is still a prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anees Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy
helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.